नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही तुमच्या घरात आल्यावर प्रसन्नता वाटत नाही का जर असं असेल तर यासाठी घरात आजच या वस्तू ठेवा मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपण कामावरून नोकरी धंद्यावरून थकून भागून घरी येतो पण घरी आल्यावर आपल्याला ती प्रसन्नता वाटत नाही किंवा बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा लोकांच्या घरात वादविवाद असतात कटकटी असतात एकमेकांचे पटत नाही मतभेद असतात किंवा असं काही नसलं तरी घरात एक वेगळी ऊर्जा वाटते एक वेगळं वातावरण वाटतं प्रसन्नता वाटत नाही आनंदी वातावरण नसतं शांतता नसते हे सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील किंवा तुम्हालाही जाणवत असेल की आपल्या घरात प्रसन्नता नाही शांतता नाही आनंदी वातावरण नाही तर यासाठी तुम्हीही तुमच्या घरात या वस्तू ठेवा जमल्या तर या सगळ्या वस्तू ठेवा किंवा यापैकी एक दोन जमल्या तर त्या घ्या आणि त्या वस्तू तुम्ही तुमच्या घरात ठेवा आता या वस्तू कोणत्या तर या वस्तू आहेत पहिली वस्तू म्हणजेच मोरपीस मोरपंख मोरपंख घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता नांदते घरात शांतता येते आनंदी वातावरण राहते म्हणून आपण मोरपीस ठेवायला पाहिजे आणि ते आपल्या हॉलमध्ये आपण एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या भिंतीला लावू शकतात मग ते कोणत्याही भिंतीला लावा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काही फरक पडत नाही कोणत्याही भिंतीला तुम्ही एक दोन तीन चार पाच कितीही मोरपीस आणा आणि ते लावा दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड छोटेसे पिरॅमिड घ्यायचे आणि ते आपल्या देवघरात ठेवायचे हे पिरॅमिड तुम्हाला स्वामींच्या केंद्रात सुद्धा मिळेल आणि ऑनलाईनसुद्धा मिळेल पिरॅमिड घेतल्याने आरोग्य लाभते वाईट शक्ती घरापासून लांब राहते हे पिरामिड सुद्धा आपण आपल्या घरात देवघरात ठेवायला पाहिजे आणि दररोज त्याचे पूजन करायला पाहिजे मित्रांनो नंतरची जी वस्तू आहे ती आहे कृष्णाचा फोटो कृष्णाचा फोटो वासुदेव याने घरात आनंद असतो लक्ष्मी येते हास्य विनोद होत असतात सगळं सुखमय चालू असतं म्हणून कृष्णाचा फोटो लावायला पाहिजे घराच्या देवघरात ठेवा किंवा हॉलमध्ये सुद्धा तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावू शकतात मित्रांनो नंतर आहे पंचमुखी हनुमान पंचमुखी हनुमानाने घराचे रक्षण होते घरात कोणतीही विपदा अडचण संकट समस्या येत नाही आणि पंचमुखी हनुमान हे आपल्या घराच्या मुख्य दाराच्या वर बाहेरून लावायचं असतं बाहेर जाऊन मुख्य दाराच्या वर पंचमुखी हनुमानाचा छोटासा फोटो लावायचा याने घराचे रक्षण होते कोणतीही ऊर्जा वाईट शक्ती नकारात्मकता घरात येत नाही मित्रांनो नंतरची वस्तू आहे ती म्हणजे सफेद दगड हे hey, दगड तुम्हाला ऑनलाईन मिळतील हे hey, दगड घेतल्याने तुमच्या घरात सुख शांतता राहील लक्ष्मी प्रसन्न राहील आणि हे सकारात्मकता घरात आणतात हे hey, दगड तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एखाद्या बाऊलमध्ये एखाद्या खोऱ्यामध्ये टाकून ठेवू शकतात याने सुद्धा सकारात्मकता वाढते आता ह्या वस्तू आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या वस्तू तुम्ही सगळ्या आणून ठेवल्यात तरी चालतील किंवा एक दोन तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही आणा आणि घरात ठेवा कारण ह्या वस्तू शोच्या तर आहेच परंतु त्यासोबत याने देवीय शक्ती सकारात्मकता घरात येते तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सवर विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद